नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 चा त्रिकोणमितीय हा घटक बघणार आहोत आणि त्या त्रिकोणमितीय घटकामधील सराव संच 6.2 हा बघण्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट या काय करावे लागतील समजून घ्यावे लागतील। त्या कन्सेप्ट समजल्याच्या नंतरच आपल्याला सराव संच 6.2 हा शाब्दिक उदाहरणावर जे आधारित आहे ते होय काय होईल आपल्याला लवकर समजेल। तर त्या कन्सेप्ट कोणत्या आहेत, तर पहिली कन्सेप्ट आहे बघा दृष्टिरेषा, त्याला इंग्लिश मध्ये लाइन ऑफ व्हिजन्स म्हणतात। दृष्टिरेषा म्हणजे काय, आता फॉर एग्जांपल्स आपण ज्या दिशेला पाहतो, आता फॉर एग्जांपल्स या ठिकाणी मी काय केलेलं आहे, एक रेषा ए बी काढलेली आहे। ए बी या ए या ठिकाणी समज एक व्यक्ती उभा आहे आणि तो बी या ठिकाणाकडे पाहत आहे, तर ही ए बी ही काय होईल, मग दृष्टी रेषा होईल। म्हणजे ए या ठिकाणावर व्यक्ती उभी असेल आणि ते बी या ठिकाणाकडे असं सरळ दिशेने पाहत असेल, त्यालाच आपण जे असं दृष्टी रेषा म्हणतो, म्हणजे त्याला क्षितिज समांतर पातळी। या क्षितिज समांतर पातळीच्या लेवलनुसार ए या ठिकाणची व्यक्ती बी या ठिकाणाकडे पाहत असेल तर त्याला काय म्हणतात, तर दृष्टी रेषा। हे दृष्टी रेषा अगोदर समजून घ्यावी लागेल। त्याच्यानंतर दुसरी म्हणजेच दुसरं कन्सेप्ट आहे उन्नत कोन, अँगल ऑफ द एलिव्हेशन्स, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अँगल ऑफ द एलिव्हेशन। तर आता या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे, बघा काय आहे, एक अँगल काढलेला आहे। अँगल आहे ए बी सी, म्हणजेच बी या ठिकाणी एक व्यक्ती उभी आहे आणि ते ए या ठिकाणाकडे पाहत आहे, म्हणजेच ए बी ही काय झाली, दृष्टी रेषा झाली। म्हणजेच ए या बी या ठिकाणावर जे व्यक्ती उभी आहे ते ए या ठिकाणाकडे पाहत असते वेळेस जो कोण तयार होतो तो असतो उन्नत कोण। म्हणजेच ज्या वेळेस आपण क्षितिज समांतर जी रेषा राहते त्या क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेला ज्या वेळेस पाहतो आपण, म्हणजेच ज्या वेळेस आपण वरच्या दिशेला पाहतो त्यावेळेस काय तयार होतो, उन्नत कोण तयार होतो। आता या ठिकाणी बघा बी सी ही काय आहे, तर क्षितिज समांतर रेषा आहे। बी सी काय आहे, क्षितिज समांतर रेषा आहे। बी या ठिकाणी समजा एक व्यक्ती उभा आहे आणि बी या ठिकाणावरून त्यांनी ए या ठिकाणाकडे काय काय केलेलं आहे, तर बघितलेलं आहे, त्यावेळेस ही झाली ए बी दृष्टी रेषा आणि जो कोण तयार होतो त्याला काय म्हणतात, तर उन्नत कोण। म्हणजेच आपण फॉर एक्झाम्पल्स मोठमोठ्या शहरामध्ये किंवा कोणत्या चेअर्सकडे पाहायचं असेल किंवा मोठ्या शहरामध्ये गेल्याच्या नंतर अनेक मजली इमारती असतात, तर त्या इमारतीकडे आपण ज्या वेळेस बघतो त्यावेळेस जो आपला कोण तयार होतो तो कोण असतो, उन्नत कोण। आलं लक्षात, म्हणजे ज्या लेवलवरून आपण बघतो वरच्या दिशेला त्यावेळेस जो कोण तयार होतो तो काय असतो, तर उन्नत कोण। म्हणून ए बी हे काय, दृष्टी रेषा आहे। समजा बी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल व्यक्ती आहे आणि त्यांनी ए या ठिकाणाकडे पाहिला असता काय होते, उन्नत कोण तयार होते। आणि हे बी सी काय, तर क्षितिज समांतर रेषा आहे। त्याच्यानंतर असतो अवनत कोण, अँगल ऑफ द डिप्रेशन्स, त्याला इंग्लिशमध्ये अँगल ऑफ द डिप्रेशन्स म्हणतात। आता या ठिकाणी बघा ए बी सी हा एक अँगल काढलेला आहे। समजा बी या ठिकाणी एक व्यक्ती उभी आहे आणि ए बी ही काय आहे, तर क्षितिज समांतर रेषा आहे। आणि बी या ठिकाणावरून त्या व्यक्तीनं खालच्या दिशेला पाहिलं, म्हणजेच बी सी ही काय आहे, दृष्टी रेषा आहे। ज्यावेळेस आपण खालच्या दिशेला बघतो त्यावेळेस तयार होणारा जो कोण असतो तो काय असतो, अवनत कोण। फॉर एक्झाम्पल्स एखाद्या इमारतीवरून आपण खाली बघत असेल, दोन मजली असेल तीन मजली असेल त्या इमारतीवर गेलो आणि खाली रस्त्याकडे पाहिलो तर त्यावेळेस जो कोण तयार होतो तो काय असतो, तर अवनत कोण। म्हणजेच याच्यावरून आपल्याला कळते ए बी ही काय, दृष्टी रेषा आहे। म्हणजेच आपण ज्या लेवलला पाहतो त्याला काय म्हणतात, दृष्टी रेषा। म्हणजेच मग आता वरच्या दिशेला जर पाहत असेल तर त्याला कोण तयार होतो, तर अवनत कोण तयार होतो, उन्नत कोण सॉरी। आणि खालच्या दिशेला जर आपण बघत असेल तर काय तयार होतो, अवनत कोण तयार होतो। म्हणून याच्यावरून आपल्याला उन्नत कोण आणि अवनत कोण याची व्याख्या कशी करता येते, की जेव्हा क्षितिज समांतर रेषेच्या
आपण वरच्या दिशेला बघतो त्यावेळेस तयार होणारा जो कोण असतो तो अवनत कोण असतो, आणि जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या खालच्या दिशेला बघतो त्यावेळेस तयार होणारा कोण जे असतो तो काय असतो तर अवनत कोण असतो। तसं या गोष्टी अगोदर तीन गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात तर समजून घ्याव्या लागतात, तरच आपल्याला सराव संच काय होईल 6.2 जो आहे तो लवकर आपल्याला समजेल। आणि या ठिकाणी